जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या प्राचीन युद्धकला प्राथमिक प्रशिक्षणाचा समारोप बुधवारी झाला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. हा समारंभ भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका रुचिता लोंढे यांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या स्वरक्षणाच्या दृष्टिकोनातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्राचीन युद्धकला प्राथमिक प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. यंदाचे हे या शिबिराचे दुसरे वर्ष असून याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रशिक्षणाची सांगता पनवेल महापालिकेच्या लोकनेते दिबा पाटील विद्यालयाच्या प्रांगणात झाली. यावेळी महिलांनी तसेच चिमुकल्यांनी प्राचीन युद्धकला प्राथमिक प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके दाखवून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. तसेच या कार्यक्रमावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये व्यवसाय क्षेत्रात मनीषा दिलीप विस्पुते, श्वेता संजय तेलवणे, प्रतिभा सुहास जोशी, सीमा सुहास जोशी, सुवर्णा लाळगे, क्रीडा क्षेत्रात उर्वी विनायक जोशी, प्रचिती प्रसाद देसाई, माहिती तंत्रज्ञानात क्षेत्रात मेधा गाडगिळ, शैक्षणिक क्षेत्रात आर्या वैभव वैशंपायन, सायली अशोक पाटील, अध्यात्म क्षेत्रात नीलांबरी श्रीराम जोशी, मैत्रेयी रवींद्र दापके यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, महिला मोर्चाच्या माजी जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, नीता माळी, संध्या शारबिद्रे, वर्षा प्रशांत ठाकूर, सुहासिनी केकाणे, अंजली इनामदार, अदिती ओझे, स्वाती कोळी, भाजपचे जिल्हा संघटक अविनाश कोळी, पनवेश्वर अध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, राहुल वावुळकर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. जागतिक महिला दिनानिमित्त या इथं अतिशय सुंदर अशा प्रकारचं या इथे प्रात्यक्षिक हे आयोजित करण्यात आलेलं होतं. मुळामध्येच आपल्या इथे एक समज अशा प्रकारचा की महिला या कमजोर असतात, महिला ह्या नेहमीच बुजलेल्या असतात, लाजाळू असतात, त्या कधी समाजाच्या समोर येत नाही. समाजाच्या समोर ज्यावेळेला निर्णय घेण्याची संधी पाळी येते त्यावेळेला महिला या मागं हटतात. आणि अशा वेळेला या इथं भारतीय महिलांचं एक रूप हे इथं दाखवून देण्याचं काम हे या सर्व शिबिरार्थींनी करून दाखवलेलं आहे. खरोखरच हे सर्व यांचं प्रात्यक्षिक पाहून खरोखरच आनंद झालेला आहे. अतिशय जबरदस्त स्वरूप हे आपण दाखवून दिलेलं आहे. रुचिता लोंढे हे पनवेल महानगरपालिकेमध्ये नेहमीच प्रभाग क्रमांक 19 असेल किंवा पनवेल शहर असेल याच्यासाठी येथील नागरिकांचा विकास व्हावा आणि त्याच्याचबरोबर त्यांच्या समस्या ह्या समस्यासुद्धा मार्गी लागाव्यात यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतात. आणि फक्त एवढंच नाही, शहराच्या बरोबरीनेच सर्व नागरिकांचा इथं सुद्धा व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा यासाठी नेहमीच त्या धडपडत असतात, नेहमीच ते प्रयत्न करत असतात. आणि त्यांनी या त्यांच्या कार्यक्रमाच्या अंतर्गतच या इथं त्यांनी जो लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर जो त्यांनी आयोजित केलेलं त्याचं प्रात्यक्षिकसुद्धा येथे ठेवलेलं आहे. रुचिता लोंढे यांचं कार्य हे मोठं आहेच आणि ते दिवसेदिवस त्यांचा कार्याचा व्याप हा सुद्धा वाढता आहे. आणि आपल्यासारख्या शिबिरार्थींपर्यंत पोचून त्यांनी या इथे महत्त्वाचं प्रशिक्षण हे त्यांनी ज्या प्रकारे आयोजित केलेलं होतं खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि आम्हाला भारतीय जनता पार्टीला त्यांचा अभिमान आहे आणि आपल्या सर्व महिलांचा सुद्धा अभिमान आहे की एवढं साधं चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण हे आपण घेतलं. पुढील काळामध्ये सुद्धा आपल्याला जे जे काही साधा कार्यक्रम रुचिता लोंढे यांच्या माध्यमातून या इथे राबवले जातील त्याच्यासाठी नेहमीच आम्ही आमचा या इथे काकणभर तरी सहभाग हा नोंदवण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करू एवढंच इथं मी सांगेन. मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षीही हा लाठीकाठी प्रशिक्षण समारोपाचा कार्यक्रम खूप छान होत आहे. आत्ता जे दोन आपण प्रात्यक्षिकं पाहिली त्यातून या सर्व मुलींची ऊर्जा आणि उत्साह खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो आणि त्यातून असं कळतं की त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या त्यांच्या टीचर्सही खूप परफेक्ट असल्या पाहिजेत. असं म्हणतात की सुदृढ शरीरामध्ये आपली बुद्धी आणि भावना ही स्थिर होते, त्यामुळे अशा प्रकारची प्रशिक्षणं खरंच खूप आवश्यक आहेत. आपली रुचिता नेहमीच खूप वेगवेगळे कल्पक आणि अभिनव उपक्रम घेत असते आणि खूप चांगल्या प्रकारे हँडल करून ते चांगल्या प्रकारे यशस्वी कसे होतील आणि त्यातही तिला तिच्या सर्व
मैत्रिणी ग्रुप चांगल्या प्रकारे साथ देताना दिसत असतात, त्याबद्दलही मला खूप कौतुक वाटते. असेच उपक्रम ती नेहमी चालू ठेवेल अशी मी आशा व्यक्त करते आणि ठेवेलच ती. त्याबद्दलही तिला मी शुभेच्छा देते. देशाला भारत मातेचा दर्जा देणारं आपण सर्वच महिला सक्षमीकरणाचं महत्त्व जाणतो. अनादि काळापासून महिलांवरती अत्याचार सहन केले आणि त्या ठिकाणी प्रसंगात अनेक जण श्रीकृष्ण बनून मदतीला धावूनही आले, परंतु काही महिन्यांपूर्वी आलेल्या अनेक बातम्यांनी मन सुन्न झालं. शिक्षणाने सुजाण होणाऱ्या महिला मुली मनाने देखील खंबीर होत आहेत, पण आपल्यावर होणाऱ्या शारीरिक हल्ल्यात कुठेतरी आपण कमजोर ठरतोय. सध्या आपल्या देशाचं नेतृत्व करणाऱ्या माननीय द्रौपदी मुर्मू यांना बघून भारतीय महिलांच्या निर्णय क्षमतेवर संघर्षावर साऱ्या जगातून कौतुकाचा वर्षाव होतोय. पण शारीरिक सक्षमतेवर प्रश्न उपस्थित होणाऱ्या काही घटनाही समोर येत आहेत. महिलांना मुलींना प्रतिकारासाठी सक्षम बनवण्यासाठीच या लाठीकाठी प्रशिक्षणाची आणि या वर्गाची आपण सुरुवात केली. सहज उपलब्ध होणाऱ्या काठ्यांच्या वापराने या महिला सक्षमपणे आरेला कार्य करतील यासाठी आपण या पूर्ण वर्गाचं आयोजन केलेलं आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.